हरिओम, भाग्यश्री शांताराम बागवे, नाहूर उपासना केंद्र। मला तसे बापूंचे पुष्कळच अनुभव आलेले आहेत। आत्ता मी रिसेंटली कोरोनाचा अनुभव सांगते। कोरोनामध्ये कोरोना झालं हे कळलंच नाही, पण ते नंतर असं थोडं हे साधं अनुभव, सर्दी खोकला झाला म्हणून डॉक्टरांकडे गेली आणि त्याचं त्याने कमी झालं, परंतु मग पाठीमध्ये दुखायला लागलं म्हणून पुन्हा डॉक्टरांकडे गेली, तर एक्सरे काढला, ट्रीटमेंट घेतली आणि त्याच्यात एक्सरेमध्ये पाठीमध्ये पाणी झाल्यासारखं दिसायला लागलं डॉक्टरांना, त्यावर ट्रीटमेंट केली, तरी कोरोना असं आढळच नाही। आणि मिस्टरांना अनुभव हे झालं, त्यांना एकदम ते सडनली घरात कोलॅप्स झाले, पहिला कधी झालेला हे झाला, लागण झाली हे कळलंच नाही, आणि त्याच्यातून ते एकदम कोलॅप्स झाले तेव्हा हॉस्पिटलला नेले, आणि मग त्यांची डिस्चार्ज देण्याची तारीख पण फिक्स झाली, तरी कोरोना टेस्ट डॉक्टरांनी केली नव्हती, आणि डिस्चार्जच्या दिवशी डॉक्टरांनी टेस्ट केली तेव्हा कोरोना पॉझिटिव्ह आला। त्यानंतर मुलांनी मला माझी पण टेस्ट करायला सांगितली तेव्हा कोरोना माझा पण पॉझिटिव्ह आला आणि ट्रीटमेंट घेतली। त्याच्यातून ट्रीटमेंट घेतल्यावर कधी बरा झाला काय हे सही सलामत बापूने मला एकदम त्याच्यातून सुटका केली, काही त्रास झालाच नाही, असं जसं काही स्वप्न होतं आणि त्या स्वप्न निघून गेलं असं बापूने पार केलं। त्याच्यातून अनुभव सांगायचा आहे, 10 वर्षापूर्वीचं सांगायचं आहे। मी हॉस्पिटललाच आहे होती आणि आता रिटायर आहे। मी हॉस्पिटलला होती तर मला स्पॉन्डिलायसिसचा त्रास झाला म्हणून मी डॉक्टरांकडे गेली आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली, आणि त्याचवेळी एक ब्रेसला छोटीशी अशी गाठ लागली, एवढी की बटनपेक्षाही छोटी होती। तेव्हा ती मी तेव्हा त्या डॉक्टर बोलल्या की तुम्ही हे आधी पहिलं स्पॉन्डिलायसिसची ट्रीटमेंट नंतर घ्या आणि तुम्ही ह्या गाठीबद्दल तुम्ही चेकअप करा, तर मेमोग्राफी करायला सांगितली मला ताबडतोब, आणि त्याच्यातून मेमोग्राफी केली तर ती पॉझिटिव्ह आली, आणि डॉक्टरांना सांगितलं की त्याच्यातून बायोप्सी करायला लागेल, मेमोग्राफीवर चालणार नाही, बायोप्सी करायला लागेल। तर मी हॉस्पिटलला सिस्टर असल्यामुळे मी माझ्या डॉक्टरांना तिथेच तो रिपोर्ट दाखवला, तर डॉक्टर म्हणाले बायोप्सी करायची आणि आपण पुढचा निर्णय घेऊ। बायोप्सी केल्यावर ती एकदम छोटी गाठ असल्यामुळे ती काय पुढे सरकली नव्हती, फक्त त्या डक्टमध्येच होती, तर डॉक्टरांनी पुढचा निर्णय नंतर म्हणाले आपण घेऊया। रिपोर्ट बघितला, बायोप्सी आली, बायोप्सीचा रिपोर्ट घेतल्यावर डॉक्टर म्हणाले हे पॉझिटिव्ह आहे, सिस्टर तुम्ही रिपोर्ट घ्यायचा आणि त्याचा आपण विचार करायचा आहे। 4 दिवसानंतर रिपोर्ट आला, तर त्यावेळी माझ्या पायाखालची जमीनच सरकली की डॉक्टर म्हणाले हे पॉझिटिव्ह आहे, कॅन्सरची गाठ आहे, तर ते आपण काढलेलं चांगलं असं तुम्हालाही अनुभव आहे, तुम्ही अनुभव घेतला पाहिजे, त्याच्यातून काय तो निर्णय तुम्ही लवकरात लवकर घ्या, आणि निर्णय घेतला तेव्हा एज होतं 50। डॉक्टर म्हणाले आता तुम्हाला पूर्ण करायची आहे, MRM करायचं की नुसतीच गाठ काढायची आहे, पण डॉक्टर पण चकित झाले की एवढी गाठ छोटी असल्यामुळे ती तुम्हाला कशी काय जाणवली आणि कशी काय दिसली हे डॉक्टरांना चकितच झाले डॉक्टर, तर ते माझ्या बापूनेच मला दाखवली, आणि तर पटकन आम्ही निर्णय घेतला की ऑपरेशन करून पूर्णच MRM करायचं आणि त्याच्यातून सुटका करून घ्यायची। त्याप्रमाणे ऑपरेशन केलं, 1 महिन्याभरातच सगळं ऑपरेशन करून पूर्ण झालं। ऑपरेशन केल्यावर व्यवस्थित त्याच्यातून पार पडलं, आणि ज्यावेळी 10 दिवस हॉस्पिटलला राहिलेलं लागलं, प्राणे डिस्चार्ज सांगितलं आणि मी घरी आली, त्याच्यातून एकदम पार बापूंनीच बरं केलं, काही कुठलाही त्रास नाही, तेसुद्धा एकदम स्वप्न असल्यासारखं निघून गेलं। आत्तापर्यंत मला त्याच्यातून सही सलामत बापूंनी सुटका केलेली आहे आणि काहीच त्याचा त्रास नाही, चल म्हटल्या घरी म्हटले त्याप्रमाणे घरी व्यवस्थित आणून ठेवलेलं आहे घरी। मी अंबज्ञ आहे, बापूराया, हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी।